आता तुम्ही निरोप समारंभ करताय का सत्कार समारंभ हेच कळत नाही. आमच्या मित्रांनी बराच काही काही उल्लेख या ठिकाणी या सगळ्या प्रवासाचा केला. आता मी अध्यक्षांना सांगितलं होतं मी तुमच्यानंतर मी बोलणार आहे त्यामुळे ठरवून किती बोलायचं बघा. मग त्यांनी आवर्त घेतलं हां, म्हणून मला वाटतं जास्त बोलायलाच नको. पण त्यांनी मला शुभेच्छा खूप चांगल्या दिल्यात. ते म्हणले आता पश्चिम महाराष्ट्र झाला, आता विदर्भ करा, मराठवाडा करा, पण इकडे काय येऊ नका. पण ते मित्र म्हणून मी स्वीकारलं. शेवटी कसं असतं, दादांचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की आपला पक्ष ठरवतो, एक बंद पाकिट असतं, त्यातनं जो कागद बाहेर येईल ते जे सांगतील ते करायचं. हे मी खूप वेळा सगळीकडे सांगतो दादा. तसंच मला आता सांगितलं आहे तू हे घे बाबा आणि तू निघ. आता तुम्ही निरोप समारंभ करताय का सत्कार समारंभ हेच कळत नाही. पण तो मी सत्कारच समजतो. कौतुक. आता हे शेवटी कुटुंब आहे आपलं, ह्याच्यामध्ये हे कमी जास्त 19-20 होत राहतं. येतो येतो त्यांच्या येतो येतो आहे त्यांचाही नंबर आहे. हे शेवटी कुटुंब आहे आपलं, ह्याच्यात होत असतं 19-20. त्यामुळे महापालिकेचं काम करणं गेले 25-30 वर्षाची मैत्री आहे सगळ्यांची, म्हणजे गणेशभाऊ असेल आमचा, श्रीनाथ असेल, हेमंत, आम्ही सगळे 25-30 वर्ष मैत्रीमध्ये. कितीतरी वेळा भांडतो, कितीतरी वेळा बोलायचं बंद होतं, पण पुन्हा काहीतरी एकमेकाशी बोलल्याशिवाय राहत नाही. मला आता गणेशभाऊ भाषण करताना एका मित्रांनी कानात सांगितले की कदाचित रडशील बर का. कदाचित रडू बिडू नको गणेश बोलायला लागल्यावर. पण मी म्हटलं शेवटी हे गमतीचा भाग बाजूला ठेवू, पण कुठंतरी मनात ही भावना येणं की आमचा मित्र, आमचा सहकारी गेले 25-30 वर्ष एकत्र काम करतो, पण नेते नाही का रागवत आपल्यावरती. अनेक नेते मी जरी नावं घेतो नेते रागवतात ना, हक्क आहे त्यांचा आपल्यावर, मुलासारखं प्रेम केलं त्यांनी आपल्यावर. एखादी गोष्ट चुकली तर आपलं कान धरायचं त्यांचा अधिकार आहे, ते बोलणार आपल्याला. त्यामुळे मग आम्ही काही उलटं त्यांना बोलायचं, घरात बोलतो का आपण उलटं कुणाला, नाही. म्हणून आपलं हे कुटुंब आहे, आपलं हे परिवार आहे, आणि याच्यातून खूप काही मिळालं, खूप समाधानी आहे मी. पुढं काय होईल देवाला माहिती. खूप शुभेच्छा सगळ्यांनी दिल्यात मला. पुढे खूप काय काय मिळेल काय काय, पण ठीक आहे, मी समाधानी आहे. संघटनेला दिलं ते काम करेल, प्रामाणिकपणे करेल.